महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज महापालिका कामगार सभेच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करून महापौर आणि आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की संघटनेने वेळोवेळी महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिकेकडे पाठपुरावा केलेला आहे. सदर मागणी चर्चा करून सोडवण्याकामी बराच पत्रव्यवहारही केलेला आहे. असे असतानाही महापालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या सुटण्याकामी कोणतीही सहकार्याची भूमिका स्पष्ट होत नसल्याने नाइलाजास्तव महापालिकेतील कामगार कर्मचारी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने करीत आहेत. दीपावलीसारखा मोठा सण असतानाही जे कर्मचारी कोणताही सण साजरा न करता अहोरात्र महापालिकेची सेवा करतात त्यांना कायदे नियमाने कोर्ट निवाड्याप्रमाणे सुट्ट्याचे वेतन देणे क्रमप्राप्त असतानाही महापालिका पात्र कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा पगार देत नाही, तो ताबडतोबीने देण्यात यावा. महापालिकेत काम उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांना आपण रोज काम देत नाही. सदर बदली कर्मचाऱ्यांची महापालिकेतील सर्वसाधारण 32-30 वर्षे इतकी सेवा होऊनही त्यांना काम नाकारणे योग्य नाही, तरी त्यांना दररोज काम देण्यात यावे. राज्य शासनाने महापालिकेतील कायम बदली मानधन रोजंदारीवरील सर्व स्तरातील कामगारांसाठी राज्य शासकीय समूह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू केली आहे. त्याची ताबडतोब अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच जे बदली मानधन रोजंदारी कामगार महापालिकेत काम करतात त्यांना महापालिका किमान वेतन देते, पण कुशल व अकुशल कामगारांची वर्गवारी केली नसल्यामुळे इंजिनियरसुद्धा सफाई कर्मचाऱ्यांचेच वेतन घेतो ही बाब योग्य नाही. तरी ताबडतोबीने न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सदर कर्मचाऱ्यांची वर्गवारी करण्यात यावी. तसेच बदली मानधन रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता देण्यात यावा. महापालिकेतील कायमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे बदली मानधन कर्मचाऱ्यांना सुद्धा सण ॲडव्हान्स देण्यात यावा, कारण एवढ्या महागाईच्या दिवसांमध्ये एवढ्या कमी वेतनावर सण साजरा करणे कर्मचाऱ्यांना अवघड जाते. त्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने कर्मचाऱ्यांना सण ॲडव्हान्स देण्यात यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. कुशल म्हणायला पाहिजे का आयुक्तांच्या डोक्यात ते बसत, आयुक्त म्हणतात अकुशल असत. याच्यावरती आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात असं सांगितलं कोण निम कुशल कोण अकुशल याच्या संबंधी एक यादी दिलेली होती वडिलांची. कोर्ट ज्याच्यानं साहेबांनी सांगितलं असं आहे की ह्यांनी यादी दिलेली आहे महापालिकेला, त्याप्रमाणे त्यांनी वर्गीकरण करून त्याप्रमाणे कामगारांना पेमेंट द्यावं. कुशल निमलेलं झालेलं असताना सुद्धा महापालिके कोर्टाचे दिलेले निवाडे राबवर वाचवण्याचं काम करतात. तसे मालक आहे, त्या मालकाला कोण अकुशल आहे कोण वगैरे आता निदान या आयुक्तांनी ते इंजिनिअर झाले की नाही मला माहीत नाही, पण प्रशासकीय सेवा ज्या अर्थी आहेत त्या अर्थी इंजिनिअर कुशल आहे हे साधं सुद्धा त्याला समजत नाही. त्याच्यावर काय दुर्दैवाची गोष्ट असू शकते. हे जे सगळं चाललेलं आहे त्यांचं मनाप्रमाणे कारभार आहे, तो मनाप्रमाणे कारभार मधून कायद्याप्रमाणे कारभार चालला, सरकारच्या नियमाप्रमाणे कारभार चालला पाहिजे, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारभार चालला पाहिजे अशी याबाबतची आपली मागणी आहे. आपण आज योग्य वेळी निदर्शन केलेलं आहे. मग आता आम्ही त्याच्या पुढचं जाऊन पाहू. तुम्हाला मी सांगतो आम्ही कोर्टामध्ये आयुक्तांच्या विरोधात कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलेलं आहे, कारण 2 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी निवाड्याची अंमलबजावणी केलेली नाहीये. ते मुळे संपलेले जरी वरच्या कोर्टात गेलेले असले तरी आज दिनांकात वरच्या कोर्टाची या निवाड्याला स्थगिती मिळाली नाही. त्याच्यामुळं आयुक्तांनी आजच्या घटनेला कोर्ट निवाड्याची अंमलबजावणी केली नसल्यामुळे कोर्ट ऑर्डरचा भंग केलेला आहे. त्याच्याबद्दल जी कंप्लेंट आम्ही कोर्ट लेबर कोर्टात दाखल केली